शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार गेले अनेक दिवसपासून प्रलंबित आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल या संदर्भात बऱ्याच चर्चा ज्या आहेत त्या वारंवार समोर येताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये रस्सीखेच असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबतोय का, की शिंदे गटामध्ये जी नाराजी आहे त्या नाराजीमुळे मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही का, भाजपामध्ये अनेक जण इच्छुक आहे त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही का, अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या वारंवार होताना या ठिकाणी दिसत होत्या. पण आता मंत्रिमंडळाच्या विस्तारावर पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा जी आहे ती सूत्रांकडे व्यक्त केली जाते आहे. 22 जानेवारीला मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडनं कळते. कारण 26 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यांमध्ये नवीन पालकमंत्री जे आहेत ते देण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने केला जातो आहे. त्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या मध्ये समावेश करण्यासाठी जी प्राथमिक चर्चा जी आहे ती शिंदे आणि फडणवीस गटामध्ये पूर्ण झाल्याची देखील माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे साधारणतः मंत्रिमंडळाचा विस्तार हा साधारण 20 तारखेला अपेक्षित होता, पण जर एकूण परिस्थिती पाहिली तर 21 तारखेची अमावस्या ही सांगितली गेली होती आणि त्यानंतर अमावस्येनंतर हा विस्तार केला जावा अशी माहिती जी आहे ती समोर येते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो 22 तारखेला या ठिकाणी निश्चित केला गेला आहे आणि 22 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर जी खाती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे अतिरिक्त आहेत त्या अतिरिक्त खात्यांचा भार जो आहे तो या मंत्र्यांकडे दिला जाईल. साधारणतः 15 मंत्री जे आहेत ते करण्याचा विचार जो आहे तो शिंदे आणि फडणवीस सरकार या ठिकाणी करत आहे. त्यामध्ये साधारणतः 8 मंत्री जे आहेत ते कॅबिनेट दर्जाचे असतील आणि 7 मंत्री जे आहेत ते राज्यमंत्री दर्जाचे असतील अशी शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते आहे. या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो शिंदे गटामधून नक्की कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल हा देखील मोठा विषय आहे. कारण अनेक जण या स्पर्धेसाठी इच्छुक आहेत आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे जे अपक्ष आमदार यांनी या सरकारला पाठिंबा दिला आहे त्यांना देखील इच्छा या ठिकाणी व्यक्त केली जाते की त्यांच्यापैकी कोणाला या ठिकाणी संधी मिळेल हा देखील मोठा प्रश्न आहे. महिलांचं जर आपण पाहिलं तर दोन्ही गटांमध्ये महिला आमदारांची संख्या देखील मोठी आहे, पण अजूनपर्यंत कुठल्याही महिला आमदाराला या ठिकाणी मंत्रिपदाची जी वर्णी आहे ती लागली नव्हती. त्यामुळे नक्की या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यमंत्री पदावर तरी महिलांचा समावेश होईल का, किंवा एक कॅबिनेट मंत्रिपद जे आहे ते महिलांसाठी या ठिकाणी दिलं जाईल का, हा देखील चर्चेचा मोठा प्रश्न आहे. पण साधारणतः 22 तारखेला या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल ही शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे आणि त्याविषयी चर्चा ज्या आहेत त्या देखील आता हळूहळू अनेक नेत्यांकडे येऊ लागलेल्या आहेत आणि साधारणतः 22 तारखेला राज्याचा नवीन मंत्रिमंडळाचा विस्तारात जो आहे तो या ठिकाणी होऊ शकेल आणि 26 तारखेला जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री ध्वजारोहण करतील अशी शक्यता जी आहे ती सूत्रांकडनं या ठिकाणी व्यक्त केली जाते.